कर्नाटकात काँग्रेसचा दणदणीत विजय, 136 जागांवर काँग्रेस आघाडीवर. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांना अश्रुअनावर, तर विजयाचं श्रेय काँग्रेस कार्यकर्त्यांचं. शिवकुमार यांची प्रतिक्रिया. मुंबईमधून भाजपचे बंडखोर जगदीश शेट्टार यांचा पराभव, भाजपचे महेश तेंगिनकाई विजयी. निवडणुकीपूर्वी शेट्टार यांनी केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश. बेळगाव दक्षिणमधून भाजपचे अभय पाटील विजयी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुसकर यांचा पराभव. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांचा कनकापुरा मतदारसंघातून विजय. कर्नाटकचे भाजपचे मावळते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई विजयी, शिगाव मतदारसंघातून मारली बाजी. कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पराभव स्वीकारला, लोकसभा निवडणूक ताकदीनं लढू बोम्मई यांचं विधान. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाचा अहमदनगरमधील संगमनेरमध्ये जल्लोष, बाळासाहेब थोरातांचा कार्यकर्त्यांसह विजय साजरा. कर्नाटकातील बंगळुरूत काँग्रेसचा जल्लोष, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांना भरवली मिठाई. कर्नाटकातील भाजपच्या पराभवानंतर सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा भाजपवर निशाणा, भाजपच्या जातीयवादी भ्रष्टाचारी राजकारणाच्या अंताला सुरुवात, अखिलेश यादव यांचं ट्विट. कर्नाटकमध्ये काँग्रेसनं सत्ता मिळवल्यानं अमरावतीत जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करत ढोलताशाच्या गजरात काँग्रेस नेत्यांकडून आनंदोत्सव साजरा. कर्नाटकच्या जनतेनं मोदी शहांना नाकारले, 2024 देशात हा बदल दिसेल, काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांची प्रतिक्रिया. विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर मतदारसंघातून काँग्रेसचे माजी गृहमंत्री एम बी पाटील यांचा विजय, तर भाजप उमेदवार बिजू गौडा पाटील यांचा पराभव. विजयपूरच्या देवर हिप्परगी मतदारसंघात जेडीएसचे उमेदवार राजू गौडा पाटील विजयी, भाजपचे विद्यमान आमदार सुमन गौडा पाटील यांचा पराभव, तर सिंधी मतदारसंघातही काँग्रेसचे अशोक मनगोळी विजयी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.